नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत। आजच्या ठळक बातम्या। काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेतील महाराष्ट्रातील भागात पुरंदर हवेलीचे आमदार संजयजी जगताप यांनी राहुल गांधी यांच्या बरोबरीने चालून महत्त्वपूर्ण चर्चा केली। महाराष्ट्र युवक काँग्रेसचे नेते गणेशजी जगताप यांनीही आपल्या पदाधिकाऱ्यांसमवेत राहुल गांधी यांच्या पदयात्रेत सहभाग नोंदविला। बारामतीच्या खासदार सुप्रियाताई सुळे व राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी तसेच उद्धव ठाकरे शिवसेनेचे युवा नेते यांनी देखील राहुल गांधी यांच्या पदयात्रेत सहभाग नोंदवला। महाराष्ट्रात भारत जोडो यात्रेला प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाल्यामुळे काँग्रेस पक्षात नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे। श्री क्षेत्र नारायणपूर तालुका पुरंदर येथे माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी एकमुखी व तीनमुखी दत्ताचे दर्शन घेतले। येथील खंडेरायाचे दर्शन आटोपून आदित्य ठाकरे नारायणपूरला आले। दत्त मंदिरांची पाहणी करून ते पुण्याला मार्गस्थ झाले। प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, कारण PMP ने BRT मधून धावणाऱ्या बसच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे। ग्रामीण भागात बंद केलेल्या मार्गावरील सुमारे 100 बस BRT वरून धावणारे आहेत, त्यामुळे दिवसभरात BRT च्या 1000 फेऱ्या वाढणार आहेत। यातून सुमारे 1 लाख प्रवाशांची वाहतूक होईल। परिणामी BRT मधून प्रवाशांचा प्रवास जलद होणार आहे। जानेवारी 2023 पासून बस व फेऱ्यांच्या संख्येत वाढ होणार आहे। कार्तिकी वारीसाठी आळंदीमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी इंद्रायणीत स्नानासाठी मुबलक पाणी उपलब्ध आहे। लाखोंच्या गर्दीत कोरोना आणि डेंग्यूसारख्या आजारापासून वारकऱ्यांची काळजी घेण्यासाठी जंतुनाशक पावडरची फवारणी केली जात आहे। वारी काळात विभागवार पाणी आरोग्य सुविधा 24 तास पुरवली जाणार असल्याची माहिती मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी दिली। पुरंदरमध्ये भव्य शेतकरी मेळावा व महिला बचत गट मेळावा प्रल्हाद सिंह पाटील केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री भारत सरकार यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न। पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाचे बहुचर्चित पत्रकार भवन उभारण्यासाठी आवश्यक जागा खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाली असून गुरुवार 10 नोव्हेंबर रोजी सर्व सदस्यांच्या उपस्थितीत यमाई शिवरी येथील स्वतःच्या 6R क्षेत्रामध्ये विधिवत पूजा करीत पत्रकार संघाच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले। यावेळी या ठिकाणी येत्या 2 वर्षामध्ये सुमारे 2 कोटी रुपये खर्च करून सुसज्ज असे सर्व सुख सोयीयुक्त अत्याधुनिक पत्रकार भवन उभारण्याचा संकल्प सर्व सदस्यांनी केला असून लवकरच या कामाचे भूमिपूजन केले जाईल असे पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेश कामते यांनी यावेळी जाहीर केले। पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागात असणाऱ्या ऐतिहासिक आंबळेगावच्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी नंदकुमार दरेकर तर उपाध्यक्षपदी प्रदीप जगताप यांची एकमुखाने निवड करण्यात आली आहे। दिनांक 3/11/2022 रोजी होणारी ग्रामसभा गणमोजणीअभावी तहकूब झाली होती। दिनांक 11/11/2022 रोजी झालेल्या ग्रामसभेस ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला। पिसावरे तालुका भोर एज्युकेशन सोसायटीच्या पिसावरे माध्यमिक विद्यालयात पक्षी सप्ताहानिमित्त विद्यार्थ्यांसाठी पक्षी निरीक्षणाचे आयोजन करण्यात आले। पिसावरे गावच्या परिसरात पक्षी निरीक्षण फेरीमध्ये विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे 53 पक्षी आढळून आले। यामध्ये रशिया, नेपाळ, हिमालय व सायबेरिया आदी देशातून येणाऱ्या पक्ष्यांचाही समावेश आहे। ज्येष्ठ पक्षीतज्ज्ञ सलीम अली व मारुती चितमपल्ली यांच्या जन्मदिनानिमित्त 5 नोव्हेंबरपासून 1 आठवडा पक्षी सप्ताह साजरा करण्यात येत आहे। विद्यालयातील पुण्यातील बाण आऊल बर्निंग ग्रुपच्या सहकार्याने विद्यालयातील इयत्ता 9वी व 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी पक्षी निरीक्षण फेरीचे आयोजन करण्यात आले। राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्देशानुसार पुणे जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये शनिवारी दिनांक 12/11/2022 रोजी राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात येणार आहे। लोक न्यायालयात प्रकरण मिटल्याने दोन्ही पक्षकारांचा पैसा, वेळ व श्रमाची बचत होते। या लोक अदालतीमध्ये अद्यापही ज्या पक्षकारांना आपली प्रकरणे घेऊन तडजोडीने निकाली काढण्याची इच्छा आहे
त्यांनी आपापल्या न्यायालयात अर्ज करून विनंती करावी. जास्तीत जास्त पक्षकारांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव मंगल कश्यप यांनी केले आहे. देशातील संविधान आणि लोकशाही धोक्यात आहे. या विरोधात लढण्यासाठी महाविकास आघाडी म्हणून भारत जोडो यात्रेत आम्ही एकत्र आलो आहोत, अशी भूमिका युवासेना प्रमुख तथा माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी मांडली. ते भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी आज नांदेड येथे दाखल झाले आहेत. हिवरा फाटा येथून दुपारी 4 वाजता भारत जोडो यात्रेला सुरुवात करण्यात आली. यावेळी यात्रेचे स्वागत आमदार डॉ प्रज्ञा सातव यांनी स्वागत केले. त्यानंतर यात्रेत शिवसेनेचे आदित्य ठाकरे, विश्वजित कदम सहभागी झाले. रस्त्यावर ठिकठिकाणी पारंपरिक वेशभूषा केलेल्या नागरिकांनी वाद्य वाजवत यात्रेचे स्वागत केले. हिंगोली जिल्हा सीमेवर यात्रेचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. मंगळवारी ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यात जितेंद्र आव्हाडांसह 100 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार यांना पोलिसांनी अटक केली आहे. यांच्या अटकेनंतर खासदार सुप्रियाताई सुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर टीका केली आहे. जितेंद्र आव्हाड पोलीस स्टेशनला गेले असता पोलिसांनी त्यांना गप्पांमध्ये गुंतवून ठेवलं. त्यानंतर पोलीस उपायुक्त विनय राठोड हे पोलीस स्टेशनला आले. त्यांच्या डोळ्यात आणि चेहऱ्यावरती अस्वस्थपणा दिसत होता, हतबलता दिसत होती. ते आदराने म्हणाले की मी काही करू शकत नाही, वरून आदेश आले आहेत, तुम्हाला अटक करावी लागेल. दरम्यान आव्हाड यांनीच ही माहिती ट्विटद्वारे दिल्यामुळे ठाणे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या असंख्य कार्यकर्त्यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्याला दुपारी 3 वाजल्यापासून घेराव घालत आंदोलन केले. आव्हाड साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है, जितेंद्र आव्हाड अंगार है, बाकी सब भंगार है, सरकार डरती पोलीस को आगे करती है, अशी जोरदार घोषणाबाजी करीत अटकेचा निषेध व्यक्त करण्यात आला. माजी पंतप्रधान राजीव गांधी हत्येप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी मोठा निकाल दिला आहे. या हत्येप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या 6 दोषींची मुदतपूर्व सुटका करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने नलिनी श्रीहरण आणि आर पी रविचंद्रन यांच्यासह 6 दोषींची मुदतपूर्व सुटका करण्याचे आदेश न्यायमूर्ती बी आर गवई आणि बी व्ही नागरत्ना यांच्या खंडपीठाने यांच्या याचिकेवर निर्णय दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूतील गांधीग्राम संस्थांच्या 36व्या दीक्षांत सोहळ्यात उपस्थित राहून गांधी टोपी त्यांनी डोक्यावर घातलेली दिसून आली. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, खादी हा महात्मा गांधींच्या कायम जिव्हाळ्याचा विषय राहिला आहे. आजच्या घडीला खादी खूपच लोकप्रिय झाली आहे. गेल्या 8 वर्षात खादीच्या विक्रीत 300% वाढ झाली आहे. औद्योगिक क्रांती घडत असलेल्या पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रातील सणसवाडी येथे बालविवाह होत होता. विशेष म्हणजे माजी सरपंच महिलेच्या मुलाचा विवाह इयत्ता 10वीत शिकणाऱ्या मुलीबरोबर होत होता. या प्रकरणी मुलगा व मुलीच्या आई वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी 4 जणांना अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील चंद्रपूरमध्ये 65 वर्षीय प्रवीण मराठे यांच्यासमोर मॉर्निंग वॉकच्या वेळी अचानक त्यांना वाघ दिसला. वाघाला समोर पाहून त्यांच्या हृदयाचे ठोके इतके वाढले की त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि तिथेच त्यांना प्राण गमवावे लागले. माजलगावमध्ये 1.5 महिन्याच्या बाळाला एका खासगी डॉक्टराने मुदतबाह्य डोस पाजल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी आरोग्य विभागाकडे तक्रार करण्यात आली. माजलगाव शहरातील पवार हॉस्पिटलमध्ये 1.5 महिन्याच्या बाळाला आजी आजोबा डोस देण्यासाठी घेऊन गेले होते. डोस दिल्यानंतर त्याच्यावरील तारीख ही मुदत संपलेली होती, त्यामुळे मुदतबाह्य डोस दिल्याने डॉक्टर शरद पवार यांच्याविरोधात आरोग्य विभागाकडे तक्रार करण्यात आली आहे. पुरंदर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.